परंतु ये संस्था है आमची हे चौथी पेढी आहे 1903 ची संस्था आहे आणि आम्ही कापसाचे शेतकरी आहोत सध्या आमचं प्रोसेसिंग आणि कापसामध्ये ट्रेडिंगचं काम आहे आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सध्या बोर्ड मेंबर आहे भारतामध्ये एकमात्र मेन कॉटन व्हॅल्यूअर आहे एकही 135 करोड रुपयांमध्ये कॉटन व्हॅल्यूअर नाही आहे पण कॉटनची व्हॅल्यू आपण ओळखली का हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तेव्हा मला क्लिअर उत्तर भेटते नाही कापसाची किंमत आपण ओळखू शकलो अजूनपर्यंत नाही किंमत म्हणजे भाव नव्हे किंमत म्हणजे व्हॅल्यू जेव्हा आपण दुकानमध्ये जातो आपण आणि लगीन असेल तर आपण डेमंडचा सूट घेतो आपण डेमंड कमी कमी केले नाहीये डेमंडची आपण फॅक्टरी पण कमी केली नाही पण जर पैसे असतील खिशामध्ये तर एक स्वप्न असेल डेमंडचा सूट घालावा आपण का कारण त्यांनी प्राण बदलले त्याची किंमत बघत नाही आपण त्याची व्हॅल्यू बघतो व्हॅल्यू काय आहे सोनी आणि सॅमसंग घेतो आणि
पैशामध्ये समृद्धी होती आणि खूप आता 30-40 वर्ष झाली काहीतरी बदल झाले आहे ते पर्यंत होती. आता मी इथे बोलणार आहे की आता पांढरा कापूस का म्हणत होते आणि कापसाला आणि भारताला सोन्याची चिडिया का म्हणत होते त्याचा अगोदर एक संस्कृत श्लोक मला आठवतो की आणि हा का कार्यक्रम घेतलेला आहे. सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. आज केव्हाही घेणाऱ्याला आठवत नाही. तुम्ही इतिहास बघून घ्या जे पण घेणारे होते मोहम्मद खिलजी असेल कोणी असो ज्यांनी चोरी चोऱ्या केल्या त्यांनी लुटल्या भारताला किंवा कोणालाही त्याला सर त्याप्रमाणे आठवत नाही पण घेणाऱ्याला आठवत. विनोबा भावे असो महात्मा गांधी असो सर्वांनी दिलंय जगाला. गौतम बुद्ध असो की महावीर असो की श्रीराम असो त्यांनी दिलंय जगाला. तर देणाऱ्याला जर आठवतो आणि जर आपण सर्वांच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा विचार केला तरच आपली समृद्धी शक्य आहे. मी जर आज कापूसचा व्यापार मध्ये आहे मी जर सध्या शेतकऱ्यांचा विचार केला नाही मी जर जे माझे बाहेर काय सुरू केलेले त्यांचा विचार केला नाही तर माझी समृद्धी शक्य नाही आहे. आणि असली तरी पण ते नशीब पण या वर्षी किंवा एक वर्ष अजून टिकणार आहे याचं पद ते जाणार नाही. जर आपली समृद्धी पाहिजे तर आपली समृद्ध आपण सबंध आपली सप्लाय चेन आहे ती समृद्ध झाली पाहिजे. आज कापसाची जी सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये सर्वात वीक पॉइंट भागात काही असेल तर ते शेतकरी आहे. शेतकरी 2 करोड का वर कापसाचे शेतकरी या भारतामध्ये पण ते शेतकरी सुखी नाही आणि जर सुखी असले तरी पण ते समाधानी नाही ही हकीकत आहे. या हकीकता बघून असा आपण कापसाचा व्यापारामध्ये नव्हे तर कापसाच्या शेतीमध्ये नवीन काय करू शकतो की ज्यांनी आपल्याला समृद्धी भेटावी आपल्याला समाधान मिळावं आणि ते समाधान आणि समृद्धी टिकायला पाहिजे ही आमची मोहीम आहे. आणि याच्यासाठी हा प्रकल्प घेतलेला आहे की कापसाचा शेतकऱ्याला बळी असं आपण म्हणत होतो आता ते एक शोषित गटासारखा झालेला आहे. तर परिस्थितीमध्ये काय बदल घडलेले आहेत 30-50 वर्षांमध्ये असं काय होत चाललेलं जे आपल्याला दिसत किंवा दिसत नाही. आमचे आजोबा म्हणायचे कापसाच्या शेतकऱ्याला गरीब लगेच करायचं असेल तर 10-15 मिनिटं लागते कुठेही व्यवस्थित गेली ते लगेच ठरवून जात होते. कारण ते कापसाचा शेतकरी आहे ना पैशांचा असणार समृद्धीचा असणार सुखीचा असणार. आज मी मोठा 22 वर्षे पर्यंत आणि भारत नंबर 1 होता कापसामध्ये नाही कापडमध्ये एक्सपोर्टमध्ये जगामध्ये नंबर 1 होता. तुम्ही इतिहास बघून घ्या 22 वर्षापर्यंत म्हणजे 7000 वर्षाचा लैंगिक इतिहास आणि 22 वर्षापर्यंत जर आपण नंबर 1 होतो तर मागच्या 600-700 वर्षामध्ये असे काही नवीन घडले आणि 30-40 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी अवघड होत चाललेलं आहे. आपली विचारधारा सध्या कुठे आणि कुठे असली पाहिजे ते त्याच्यावर थोडा प्रकाश आम्ही टाकणार आहोत की असं काय झालंय भारतामध्ये आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये. तर पहिली गोष्ट हे उत्पन्न तुम्ही जर समृद्धी मिळवायची असेल तुम्हाला जर कापसाच्या शेतीमध्ये नफा करायचा असेल उत्पन्न वाढण्यास पाहिजे. उत्पादकावर तितका फोकस करू नका जितका उत्पन्न वर करा. प्रति एकरी तुमचं उत्पन्न काय आहे काय होता आणि काय आहे आणि जगामध्ये काय बाहेर कुठे इथे बघितलं महाराष्ट्रामध्ये तर 10-12 क्विंटल प्रति एकर एक ऍव्हरेज उत्पन्न आहे आपला. पण हे जर तुम्ही गुजरातमध्ये बघितला तर 20-22 चा उत्पन्न आहे. पंजाब मध्ये बघितला तर 27 चा उत्पन्न आहे. तुम्ही चीन मध्ये बघितला तर 37 चा उत्पन्न आहे. तुम्ही ऑस्ट्रेलिया मध्ये बघितला तर 44-45 चा उत्पन्न आहे. तर कुठे 30-35-25 आणि आपण कुठे 10-12 तर आपण समाधानी आहोत का या 10-12 चा उत्पन्न मध्ये. आता तुम्ही म्हणाल पाऊस येत नाही बियाणे चांगले भेटत नाही हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे सरकार काय देत नाही. पण हे सगळे पहिले पण होत तरी पण कापसाच्या शेतीमध्ये पैसे होते आणि जी सरकार आपली होती सरकार गुजरातमध्ये आहे केंद्रीय सरकारच्या हिशोबात आणि गुजरातमध्ये काय यावर्षी महाराष्ट्रामध्ये जर कमी पाऊस झाला तर गुजरातमध्ये पण कमी झाला तेलंगणामध्ये पण कमी झाला केव्हा केव्हा असं होतो केव्हा कमी होतो. तर गुजरात सरकार आणि
आपली मार्केट एक टीके गोष्ट आपल्या हातामध्ये नाही पण उत्पन्न वाढवणे आपल्या हाती आहे. तर प्रथम फोकस तुमचा उत्पन्नावर असला पाहिजे. शेतामध्ये तुम्ही जाऊन प्रत्यक्ष तुम्ही जाणार समोर उभा राहून तुम्ही जाणार शिकवू शकता. अमृता देशमुख तुम्हाला सांगणार की काय आपण बोलावं आणि जाणार काय आपल्याला सांगतो. एक एक जाळ आपला बाळ आहे. तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही जाणार कुठेही तुम्ही बॉलिंग करता करता तुम्ही शेतामध्ये जाणार तुम्ही तुम्ही जाणार समोर बघा आणि त्याच्याशी बोला. तुम्हाला जाणार सांगेल की मला काय पाहिजे पाणी पाहिजे खत पाहिजे पेस्टिसाइड पाहिजे काय पाहिजे. उत्पन्न वाढवा त्याच्यावर तुम्ही फोकस करा. त्याच्यासाठी अमृता देशमुख बोलते की 50 मिलियन प्रति एकरचा तरी उत्पन्न कसा घेतात आणि ते काय करीत आहेत. वर्षोवर्षी ते सक्सेस होत आहे. त्यांना सफलता भेटत नाही. एक वर्षी ऍक्सिडेंट होऊ शकतो. पुन्हा पुन्हा ते ऍक्सिडेंट असते. एक उपलब्धी आहे ते त्यांचं विशेष पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये काय नाही आहे ते तुम्ही 100 प्रश्न त्यांना विचारा. आम्ही आमचा व्यक्तीला मान्य तिकडे आले तुमच्या समोर आणि त्यांचा केक शेप मध्ये राहून तुम्ही बघू शकता. हे आम्ही म्हणतो तुम्हाला प्रथम फोकस उत्पन्न. दुसरा फोकस आहे तुमची गुणवत्ता. केव्हा तुम्ही बाजारामध्ये गेला गुणवत्तेच्या मालाची किंमत असते. मी तुम्हाला डायमंडच्या सूटच्या एक्झाम्पल देणार. गुणवत्तामध्ये केव्हा तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक सिंपल तुम्हाला दाखवा देतो की गुणवत्ता जर चांगली नसेल तुम्हाला जर तुम्हाला जर घेऊन तुम्ही खरेदी करा आणि माहितीवाले घेऊन भेटले तर त्याचे 25 रुपये किलोची किंमत असेल आणि एकदम सुरेख बघून आपल्याला हातामध्ये गावत असेल तर घेऊन येते आणि 25 रुपये चांगले तर तुम्ही काय घेणार. आता किलो घेणार तुम्ही चांगले घेऊन घेणार कारण घरी जाऊन आपल्या परिवाराला आपल्या द्यायचं आहे. तर तुम्ही एक जिन्याचा तुम्ही विचार करा. जो जो तुमचा शेवटचा खरीदार आहे तुम्ही जर कमी होतो त्याचा कापून आणला त्याचा म्हणजे जर पाणी किंवा माती असतील त्या कापूस आले तो तुम्हाला त्याच्या किती इच्छा असं तुम्हाला चांगले भाव देऊ शकणार नाही. कारण त्याला की सर्व काढावं लागेल. कापसामधून त्याला डायरेक्ट नुकसान आहे. नुकसान झाल्यामुळे ते तुम्हाला असं भाव देऊ शकणार नाही आणि तुम्हाला कापूस चांगला असला तरी पण गुणवत्तेमुळे तुम्हाला भाव भेटणार नाही. तर माती आणि पाणी शेतामधून कापूस निघाल्यानंतर कापसाचे एनिमीज आहे. आणि गुणवत्ता चांगली असेल असतील तर तुम्हाला भाव मिळवण्याकडे सरकारने पण दोन हमी भाव टेकत केलेले आहे. 51,50 आणि 54,50. कशासाठी दोन हमी भाव काय कारण आहे. गुणवत्तेचा फरक आहे. तुम्हाला 51,50 पाहिजे ते 54,50 पाहिजे ते तुम्हाला ठरवलं कोणते भाव पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विपणन मार्केटिंग. तुम्ही कापूस केव्हा घेता कोणाला घेता आणि कसा घेता ते खूप महत्वाचं आहे. उत्पन्न वाढवून घेता हे अर्धवर्ष होईल. अर्धा काम झाला तुमचा शेवटचा तुमचं काम आहे. चांगल्या भावामध्ये कापूस घेता आला पाहिजे आणि चांगला खरेदीदार आपल्याला भेटला पाहिजे. तो वेळोवेळी पुन्हा पुन्हा तुमच्याकडून ते खरेदी करणार. दोन किलो खरेदीदार शोधण्याची तुमची काय शक्ती नाही आणि मग आमची पण काही सरकार तशी नाही की तुम्हाला रोज बाजारकडे जायला पाहिजे. पण मार्केटिंग मध्ये असे काही विशिष्ट तुम्ही शिकू शकता. घरी बसून तुम्हाला कोणती पुस्तक घेण्याची गरज नाहीये. एक सिंपल एक्झाम्पल देतो की मला पेन सेल विकायची आहे काय भाव देणार. 20 रुपये देणार सर. 25 रुपये करून घ्या. माझी मुलीचा लगे काय हो पोटी म्हणजे काही म्हणून आम्ही
घेऊन जर मी गेलो की बँक घेऊन गेलो त्यांना आणि त्यांना सांगितलं की बँक घ्या म्हणजे त्यांना कळलंय आता विकल्याशिवाय पर्याय नाहीये मी टेम्पो मारून ट्रक करून बैलगाडी करून माल आलेला आहे तर मी विकूनच जाणार आहे हा माल मी परत घेऊन जाणार नाही माझी गरज आहे म्हणून मी माल आणलेला आहे एक दिवस अगोदर त्या मार्केटमध्ये त्यांचा फोटो दाखवा म्हणजे कापसाचा सॅम्पल दाखवा दोन तीन ठिकाणी आणि विचार त्याचा काय भाव चालू आहे दोन तीन ठिकाणी तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला एव्हरेज भाव कळणार काय भाव घेते यानंतर माझ्यानंतर एमसीएस वाले पद्धतीने काम बोलणार आहे त्यांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं लोकांना वाटलं की इथे एमसीएस काय काम आहे आम्हाला तर मोबाईल मध्ये ऍप डाऊनलोड करायचं काही समजत नाही तर तुम्हाला जर भाव पाहिजे तर वर चांगल्या किमतीमध्ये कापूस केव्हा विकायचा असेल तर बाजारातील ताल तुम्हाला समजायला पाहिजे ताल काय तुम्हाला ते सांगणार तुम्ही लक्षात ऐका की मार्केटचे भाव काय चालले त्याच्यावर तुम्ही तुमचं नियोजन करा केव्हा विकायचं रुईचे भाव मध्ये जर तेजी असणार कापसाचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे की कमी आहे कमी आहे की जास्त आहे रुईचे भाव वाढण्याचा जास्त आहे आणि रुईचे भाव कमी असणार तर कापसाचे भाव कमी होणार आहे लोकांना आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सांगितलं होतं की कापसाचं तुम्ही नियोजन त्याप्रमाणे करा या वेळी त्याप्रमाणे नियोजन केलं आहे त्याचं त्यांचं काम आता पुरेपणे चालू आहे तुम्ही पण ते करू शकता लागवड केल्या अगोदर एप्रिल मे मध्ये तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे भाव एक्सचेंजचा एक्सचेंज वर तुम्ही ऍप वर बघू शकता की काय भाव चालू आहे त्याचा भाव तुमचा फेवरेट आहे ते तुम्ही कापूसची लागवड थोडी जास्त करा आणि जर भाव कमी दिसले तुमचं खर्च जास्त आणि ते भाव जर तुम्हाला कमी दिसले तुम्ही कापूसची लागवड कमी करा हा निर्णय तुम्ही एप्रिल मे मध्ये केला पाहिजे लागवड केल्या अगोदर कापूस किती लावायचा आणि का तुम्ही जास्त लावले कोणी कमी लावले कोणी तुम्हाला सांगायला नको मागच्या वर्षी कापसाचे भाव चांगले राहिले तर यावर्षी राहणाऱ्या वर्षी काय गॅरंटी आहे का नाही तुम मध्ये तुम्ही बघितले की काय झालं तर लक्ष भावाबाबत द्यायचं नाही आहे लक्ष द्यायचं आहे की डिमांड किती आहे माप किती आहे जर सप्लाय कमी आणि माप जास्त असेल तर तुमचे भाव वाढण्याची शक्यता जास्त यावर्षी माल जास्त दिसते आम्हाला म्हणजे त्याचा काय रोखायला तुम्ही करू शकतो तुम्हाला काढू शकतो सांगायची गरज नाही पण सध्या काय चालू आहे सोपरची डिमांड नाहीये कापडची डिमांड नाहीये म्हणून कापसाचे भाव भारी आहे काही जादू नाही मार्केट डिमांड सप्लाय परत अवलंबून आहे चीन अमेरिकामध्ये ट्रेड वॉर चालू आहे म्हणून पण बाजार डिस्टर्ब आहे हे तुम्हाला सर्व एक्सपीरियन्स तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं आणि त्याचा वर्ग तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक परिवार तुमचा
पर अवलंबून आहे, तुमच्या देशभरावर अवलंबून आहे. नफा काढा शेती इंडस्ट्री तर शेती करण्याची काही गरज नाही. आणि शेतीमध्ये नफा नाही आहे हे तर कोणी सांगू शकत नाही. आपला असा अनुभव असा आहे पण तथ्य नाही आहे. म्हणजे एकवीस हजार शेतकरी टिकले नसते शेतीमध्ये. त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा आणि काय पण तुमचे प्रश्न असेल तर आम्हाला सांगा. या कार्यक्रमानंतर आपण बसूया. आम्ही लोकांनी इथेच आहोत. खूप सारे शेतकऱ्यांनी जास्त भेट घेणार नाही. आणि कॉटन गहू अमृत पॅटर्न प्रदर्शन शेत आहे ते तुम्ही बघू शकता. कुठे पण आपण आम्हाला अमृतामध्ये शेत आहे, कुठे पण शेत आहे, तुम्ही तिकडे येऊन बघा. 6 महिन्यामध्ये आम्ही काय कामं केले शेतामध्ये, त्यांचा उत्पन्नामध्ये काय वाढ झाली आहे, त्याच्यामध्ये काय कामकता आली आहे आणि त्यांचा नफामध्ये किती वाढ झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. तुम्ही कॉटन गहू प्रदर्शन शेतमध्ये रजिस्टर करून आणि ही समृद्धीची जे साधी पहिला पाऊल आहे ते तुम्ही टाका. खरीदार मेहरबान तो किसान. जय महाराष्ट्र. जय.